मारुती सुजुकी ने रिसेंटली ऑफ रोड SUV जिमनी रिव्हील केली आहे। या गाडीचे प्राइस सोडून बाकी सर्व फीचर्स रिव्हील झाले आहेत। मारुती सुजुकी जिमनी रफ अँड टफ SUV आहे, जी बेसिकली थार आणि गोरखा या गाड्यांसोबत कम्पीट करेल। चला तर मग मारुती सुजुकी जिमनी आणि महिंद्रा थार यांना कम्पेअर करून पाहूया की दोन्ही गाड्यांमध्ये कोणती कार बेस्ट आहे आणि तुम्ही कोणती कार घेतली पाहिजे। इंजिन, जिमनीमध्ये 1.5 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे 103 BHP पॉवर आणि 134 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते। महिंद्रा थारमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन, 2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 2.2 लिटर डिझेल इंजिन असे तीन इंजिन ऑप्शन्स देण्यात आले आहेत। 1.5 लिटर इंजिन थारच्या रियल व्हील ड्राईव्ह व्हेरियंटमध्ये मिळते। 2 लिटर पेट्रोल इंजिन 150 BHP पॉवर आणि 320 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते, तर 2.2 लिटर डिझेल इंजिन 130 BHP पॉवर आणि 300 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते। थार आणि जिमनीमध्ये थारचे इंजिन जास्त पॉवरफुल आहे। दोन्ही कार्समध्ये 4x4 ऑप्शन्स देण्यात आलेला आहे। 4 हाय आणि 4 लो मोड या गाड्यांमध्ये मिळतात। दोन्ही ऑफ रोड SUV असल्याने या गाड्यांमध्ये डिझेल इंजिन असणे आवश्यक होते, कारण डिझेल कारमध्ये टॉर्क आणि पॉवर जास्त असते, जी ऑफ रोडिंगमध्ये उपयोगी पडते। परंतु मारुती सुजुकी जिमनीमध्ये एकच इंजिन मिळते, तेही 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, जे मारुतीच्या इतर गाड्यांमध्ये मिळते, त्यामुळे पॉवर फिगरमध्ये क्लिअरली थार बेटर आहे। डायमेन्शन्स, जिमनी आणि थारची लेंथ सेम आहे, 3985 mm। जिमनीमध्ये थारच्या तुलनेत 140 mm जास्त व्हीलबेस मिळतो, म्हणजेच 2590 mm व्हीलबेस जिमनीमध्ये मिळतो, त्यामुळे जिमनीमध्ये रिअर सीटवर जास्त लेग स्पेस मिळेल। जिमनीच्या तुलनेत थारची हाईट आणि विड्थ जास्त आहे, त्यामुळे थारचा रोड प्रेझेन्स जिमनीपेक्षा बेटर असेल। जिमनीमध्ये 210 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो, तर थारमध्ये 226 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे। मारुती सुजुकी जिमनीमध्ये रिअर डोर दिले असल्याने जिमनीमध्ये रिअर सीटवर बसणे सोपे जाईल, थारमध्ये रिअर सीटवर बसणे अवघड जाते। साईज आणि डायमेन्शन्समध्ये थार मोठे आहे, तर प्रॅक्टिकल लाईफ आणि रिअर स्पेसमध्ये जिमनी बेटर आहे। मायलेज, मायलेजमध्ये जिमनी बेटर असेल। जिमनीचे ऑफिशियल मायलेज किती आहे हे कंपनीने सांगितलेले नाही, परंतु जिमनीमध्ये मिळणारे इंजिन मारुतीच्या इतर गाड्यांमध्ये मिळते, त्यामुळे जिमनीमध्ये 18-20 KMPL मायलेज एक्सपेक्टेड आहे। थारच्या पेट्रोल इंजिनमध्ये 10 KMPL मायलेज मिळू शकेल, तर डिझेल इंजिनमध्ये 13-14 KMPL मायलेज मिळू शकेल। मायलेजचा विचार केल्यास जिमनी बेटर ऑप्शन आहे। एक्सटेरियर, थार आणि जिमनीमध्ये युनिक डिझाईन मिळते। दोन्ही गाड्यांमध्ये काही फीचर्स कॉमन मिळतात। दोन्ही गाड्यांमध्ये टेल गेट माउंटेड स्पेअर व्हील, हॅलोजन फॉग लॅम्प आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ORVM असे फीचर्स कॉमन मिळतात। अलॉय व्हीलचा विचार केल्यास थारमध्ये 18 इंच, तर जिमनीमध्ये 15 इंचचे अलॉय व्हील मिळतात। थारमध्ये LED टेल लाईट्स मिळते, तर जिमनीमध्ये हॅलोजन टेल लाईट मिळते। थारमध्ये हॅलोजन हेडलाईट्स मिळतात, तर जिमनीमध्ये LED हेडलाईट दिलेले आहेत। जिमनीमध्ये हेडलाईटवर वॉशरचे फंक्शन दिलेले आहे, जे थारमध्ये मिळत नाही। थार हार्ड टॉप आणि सॉफ्ट टॉप या दोन्ही ऑप्शनसह मिळते, तर जिमनी फक्त हार्ड टॉप ऑप्शनसह मिळते। थारमध्ये LED DRL मिळतात, तर जिमनीमध्ये मिळत नाही। जिमनीमध्ये रूफ माउंटेड अँटेना मिळतो, तर थारमध्ये फेंडरवर अँटेना दिलेला आहे। या फीचरशिवाय दोन्ही गाड्यांमध्ये कोणताही डिफरन्स नाही। थारमध्ये मिळणाऱ्या 18 इंच अलॉय व्हील्समुळे थारचा रोड प्रेझेन्स जिमनीपेक्षा बेटर असेल। इंटेरियर, इंटेरियरमध्ये दोन्ही गाड्यांमध्ये मिळणारे कॉमन फीचर्स पाहूया। थार आणि जिमनीमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ॲनॉलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फॅब्रिक सीट, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आणि रिअर पार्किंग कॅमेरा यासारखे फीचर्स कॉमन मिळतात। जिमनीमध्ये 9 इंचचा इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेला आहे, तर थारमध्ये 7 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळतो। हे फीचर्स सोडून बाकी सर्व फीचर्स दोन्ही गाड्यांमध्ये कॉमन मिळतात। सेफ्टी, महिंद्रा थार या गाडीला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-star रेटिंग मिळाली आहे, तर मारुती सुजुकी जिमनीची अद्यापपर्यंत क्रॅश टेस्ट झालेली नाही। सेफ्टी फीचरचा विचार केल्यास थारमध्ये ड्युएल एअरबॅग मिळतात, तर जिमनीमध्ये 6 एअरबॅग दिलेले आहेत। दोन्ही गाड्यांमध्ये ABS, ABD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम,
हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, आइसोफिक्स चाइल्ड सीट अँकर यासारखे फीचर्स कॉमन मिळतात. कन्क्लुजन, चला तर मग कन्क्लूड करूया की तुम्ही महिंद्रा थार घेतली पाहिजे का मारुती सुझुकी जिमनी. ज्या लोकांना पॉवरफुल इंजिन, चांगला रोड प्रेझेन्स आणि एक सेफ कार पाहिजे असेल त्यांच्यासाठी महिंद्रा थार एक बेटर ऑप्शन आहे. आणि ज्या लोकांना ऑफ रोड SUV सोबतच चांगले मायलेज आणि स्पेस हवा असेल त्यांच्यासाठी जिमनी चांगलं ऑप्शन आहे. हे होते मारुती सुझुकी जिमनी आणि महिंद्रा थारचे कंपॅरिझन. तुम्हाला कोणती गाडी चांगली वाटते हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कार चालवताना सीट बेल्ट लावायला विसरू नका. जय महाराष्ट्र.